अरे 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 आता तुझ्याकडे ना ती ह्या होती काठी होती उगाच का कधी अरे असं उलट या ना नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना एस एम मालवण या यूट्यूब चॅनलवरती मी शैली मिस्त्री तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत करते मंडळी सध्या चन्नीच्या माशांचं सीझन चालू आहे आणि 15 दिवस झाले मागचं एक व्हिडिओ अपलोड केलेलं की चन्नीच्या माशांचं त्याच्यानंतर पावसाच गेलो नाही म्हणजे अर्धवट पडलो आणि गेलो त्याच्यामुळे आमचा तलाव ना तलाव काय भरला नाही तर यावेळीस ना आमचा तलाव नक्कीच भरला आणि काल जवळजवळ दिवसभर म्हणा दिवसभर पाऊस पडत होतो दुपारी सकाळी थोडं लागलो आणि दुपारी 2 वाजता 1.5 वाजता जो स्टार्ट केला ना तो रात्रभर पाऊस होतो आणि त्याच्यामुळे काल आमचा तलाव भरला आणि काल दिवसभरात बहुतेक जणांनी मासे मारले आणि यंदा माशांनी जरा फसवलं आणि कारण एकदम पाणी आल्यामुळे ना बऱ्याच जणांना मासे मारूक भेटले नाही कारण चन्नीचे मासे मारताना पाणी जरा थोडा लागतं आणि व्हिडिओ खूप मोठा झाला काल नुसतं व्हिडिओ करत होते माका पण मासे नीट काय पकडू भेटले आणि मी बरेच दिवस वाट बघत होतो की आणि बरेच जणांनी मला कमेंट पण केलं की तलावाचा व्हिडिओ कधी आहे तलावाचा व्हिडिओ कधी पाऊस तरी पडा दे तर आता पाऊस पडलो आणि काल मला पहिलं स्टेक घेऊक भेटलो नाही कारण अचानक पाऊस पडलो जसं पाऊस पडलो तसं मी वाटेक लागले तर म्हणजे आता जो व्हिडिओ आहे ना तो चन्नीच्या माशांचा व्हिडिओ आमच्या हरकुळ खुर्द तलावाचा तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. अरे बापरे लय पाणी लय उडके नाही लागत लावशील काय लावून का लाईल तेव्हा मयी वर ना ते बर आणि तेव्हा मयी येत आहेत ना ते बर त्याचं लावूया ते बघ येऊ खोबे पण उडी घालते धर जा चालू काय होते भेटतील येतले परत काढणार का पाया अरे टेकू नको का ताकद बसेल त्याचा बरोबर नाही डायरेक्ट बाहेर घेऊन सर चार मळ्या हा काय काय जे मोरळ रे धर रे बाबा असं कंटाळलो अरे काय चल मळ्या आहे काय पिशी आला होता बघ तर आव्हान देता मंडळी आता आम्ही तलाव दिला तर आम्ही काल रात्री पण इल्लो 4 वाजता पाऊस थोडं पडत होतो आणि आता दुपारी 1.5 वाजता पण इल्लो म्हणजे 1 वाजता येला 1.5 वाजता घरा गेला पाऊस नव्हतो थोडाच पाणी होता हे मासे पकडले पण ते बारके होते
आणि हा आधी चल तरी तिकडे, आणि ह्या तलावाचा तुमका मासे पकडूचे आहेत ना, म्हणजे मोठे मासे पकडूचे आहेत ना, तर तुमका एवढा पाणी हव्या, आणि रात्रीची फुल धमाल असतली, रात्री व्हिडिओ बनू गो। होय होय, मगाशी खूप पोरगे होते मासे पकडत होते दुपारी, तेव्हा काही मोबाईल आणलेला नव्हतं मी, कारण मी पण मासे पकडत होतं त्याच्यामुळे मोबाईल नाही आणलेलं। आता पाणीच पाणी या, माका वाटतं तलाव भरताला वाटतं रामा हगडे बघे रामा, काठी लागतात पायाक, हो काची बिची हळू चला गाव्या, पाऊस वाटतं आज तलाव भरतलो अपूर्ण ना, आज तलाव भरतलो काय, रात्री येतले वर मासे येतले मोठे येतले, रात्री अवचा जा, पाणीच पाणी झाला, तकणा त्या तकणा चल तकणा चल तू दाखवता पाणी भरपूर आहे ना तकडं काय पाय पाय घट लावचे लागतात माका धो चार चार मुळे किती पकडला दाखव काय नाही घरात काय करायचं आताच की तुझ्यामुळे माका करूच लागलो व्हिडिओ बोलू लागलो मंडळी मी सांगितल्याप्रमाणे एक वाजता येईलय आणि तेव्हा चिनो आणि सगळे म्हणजे 10 जण पोरगे होते हा सगळे होते माशा म्हणून पाणी कमी होता तेव्हा माका सांगत होतो मोबाईल घेऊन ये मोबाईल घेऊन ये माका वाटलं की हे कोण नसतात म्हणून आम्ही आधी बघू गेलो होते मोबाईल आणते तर बरा झाला असता त्यावेळी तर आता दुपारी मी परत आणले कारण आता 2:30 वाजले असतील माझ्या मध्ये आणि पाणी आता खूपच येईल बघा आणि मला चिन्यासाठी मोबाईल आणून चालवलं व्हिडिओ करू चिन्ह आता कसे मासे पकडतात मला बघूच काय म्हणत रात्री वेगळा व्हिडिओ करूया मागा एकदा फोन कर अरे 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 म्हणजे या धारेग्रहना ना रिक्सी आहे कारण ही सगळी ना गाळा वाळूआ त्याकडनं जेवढा मोठा पाणी येतं ना धबदिशी हे पाय ठेवलाच ना सगळ्या खाली जाता एकदम किती फिरवत म्हणजे आज मी मासे नाही पकडणार आहे कारण जर मी मासे पकडले तर व्हिडिओ कोण करणार आपण रिक्स आया धर ना माका हात तरी धर आजच भरा त्याच सांगतोय कारण आपण तलाव आठ्या ना कसा एकच साईडीन जाता ना रे आणि या 10 साईडीन येता बारके मोठे नाय गावतात की नाही हो काय रामा गाव गोप पहिलो भवानी कर गेलाच कधी किती शे गावले फाटी भर एक तरी दाखवा काढून काय या बघे ऐकता तुका सांगत होत या पागरा घे म्हणून मजा मारत
काय गावलो बघा मित्रांनो आता चिनो चिनो काहीतरी जाऊन खड्ड्यात पडतो कधी पकडले लास ये रामा काय गावला माझ्या पिशी रिकामी आहे फक्त बाटली काय मोठो दाखव काय उडवलं हां तू तर भावाने एक सोडलंच नाही अरे मळी हा यो मळीया काढता मळीया जाऊया आमका दांडाळे बिंडाळे काय नको दांडाळे नाही फक्त मळीया काढायचे आज नाही परवा समज त्याला कित्या वाट वाट कित्या दोन गावले दाखव लहान साईज अजून किती झालो दाखव गावाक होय असे मळीया गावाक होय असे हा मोठो हातात घेईन का धर बाबा तुझो नाही तर माझ्या पिशे टाकीन चुकन मी दाखव किती गावले होते किती वाजता गेला तीन वाजता सकाळी चान्स होता ना सकाळी मासे आम्ही दोन जण ह्या धरी ना त्या मी धरतोय कारण इतके इतके तरी मासे मारला गोष्टी पण मासे मारले पाणी लय जिल्हा जरा आता पाणी थांबा गव्या पाऊस पाणी नाही पाऊस थांबा गो पाऊस थांबा गो नदीचं पाणी कमी हो गया मासे काय राम पकड धाय एक तर मंडळी पाणी आता मोठं येईला त्याच्यामुळे मासे काय भेटत नाहीत मगाशी जेव्हा कमी पाणी होतं ना तेव्हा मासे भेटत होते जरा पाऊस आता जरा जाव गो गेल्यानंतर मासे चढणार आणि रात्री आम्ही येणारच आहोत पुढच्या वेळी तुमका समजा माझ्या पाठीमध्ये बघ अशी सगळी मजा मारतात अजून कोण नाहीत थोडी थोडी माणसं आता जमा होतली आहेत मासे पकडू पाऊस जरा थांबा गो मंडळी कंटाळून सगळी गेली वाटता मासे नाही पाणी मोठा येईल ना रे जरा पाऊस थांबा गो आता किती गावले थोय दाखव किती गावले मी हातान किती चारच पकडला टाकलं होय काय दाखव पाऊस खूपच वरती खडस पण चढत असतील ना काय का
तू फक्त पिशवी धरू, पिशवी धरू धरायचा एका हातान. होय आता असे 3:30 झाले आणि धुक्या बघ आया. हे उडके टाकतो हे बघ, मला पागर आणू कोट बारक्या फोन करू काय काय पिशवी घेतो राहते हातान गावतले आयता कशाक जाळा कशाक घेतो होतो पडलो होतो दांडाही पडली. अरे असं उलटा येऊ नको, खाली घातले खाली लावता आहे तर खाली लावत आहे तर मॅडम अरे पिशात देऊ ना हाकू काय हाकू काय थांब तशीच धर तशीच धर तशीच धर वर धर हाकवता मी वर धर वर धर लावते का अरे लाव रे अरे लाव ना अरे हे जात ना नाही जाऊचे तसे हे भाई बघ उचल आता उडी मारतो गा धुते धुते त्यात पाणी होत राहू नको बारक उडी काय रुपाक होता रे पाय बघितली आता माझं गेलय गेलय खालीच गेलय वर का आता जाव मंडळी तुमच्या समोर असे उडी मारताना दिसते ते बघा मी पुढे गेले ना की मारूचे बंद होतो मग लांबण्यात झूम करून कॅमेरा त्यांना घ्यायचा लागता आतमध्ये आता तुझ्याकडे ना ती यावी ती काठी यावी ती उगाच का हा जा जा रामा हे रामा ए ती काठी नाही काढता ना ए अरे बसरच मारलं असतं मासे किती उडी टाकतात बघ हे बघ मी पकडणार असतो एवढ्याच पिशी भरता नाही मी आणि बाबू आणि तू पिशी एवढ्याच भरून घरा घेऊन जाता ते जातले ते उडी टाकतात ना तू इला का जातले आधी खाली लाव उलटा लाव उलटा लाव लगेच लाव आणि अमी बाबा इथे आले आहेत कितीच्या पकडलास काय हो काय आता झाले किती पकडलास आयता बरा आयता लावलं काय टेन्शन नाही मातीवर पण जड फाटता ना व्हिडिओ करू गावत नाही रे मासे पकडू गेलं काय आणि मासे पकडू लागलं आणि व्हिडिओ करत काय मासे पकडू घेत तो आता एकटो काय करतो बिचारो तुम्ही हो आणि बघ आमचा तिकडे नदीवर तिकडे दोघ नदीवर ता पण सांभाळूचा लागतं ना आमका क्यू या क्यू ना अरे आम्ही आली 15 दिवस खाता होता दररोज दररोज हा मळी ये मासे म्हणा आणि काल जवळजवळ 15-1 घ्या होते वाळे खवळे होते तो काय करता कसं गोळा करता बघ तो बघ बघ मजा मारता काय म्हणतो काठीचा आता उगाच काढलं मला मन लावून बनवलेलं मी त्या काठीचा मी याला तोडलंच उगाच
बसान मारला वर 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 दाखव मळो काढा आधी बाहेर काढा तो धुवा चांगलो चकचकी दिसतो दांडकी होतो आता गावलो तर मंडळी नो तू मळ्यो हा बघा केवढो कवळ्या मासे एवढो थांबा असो पाय रुपत तो माझ्या पाठी काळोख झालो सगळीकडे अरे मळ्यो बा केतो आहे बघ मळ्यो तुझ्याकडे मजा मारता एकटोच मासे निवडता जरा सेलू सावकाश रे पाय जातो जाता खाली दाखव शैल्या बाहेर ये अशा भागाचा तुमचा उत्साह ना तर तुमचा रेनकोट घालून नाही कारण रेनकोट जर घातलात ना तर तो आतमध्ये पूर्ण पाणी भरता आणि वाहत जातात तेव्हा रुपतात तुम्ही खाली रेनकोट घालून मासे पकडायचे ना म्हणून त्यांनी सगळ्यांनी कपडे काढले नाही दाखव आईला मणिये बघा केवढे आहेत आज वाटत धुमशा ना तलाव भरतो धरा आता घरा जाऊया ना जाऊया ही शेंगती ही शेंगती झेंगती कुसुमार धर धर हे रापूनच धरले जात ना दोघांनी पण रापून एकट्यान तू फक्त बाहेर राहून उभं राहून बघले अच्छा म्हणजे तो नाही तर तू काय धरतो काय काय लय भूक लागली असत ना तरी तुम्ही 12 वाजल्यापासून आस होय दुपारी 12 वाजल्या रात्री येतालास काय रात्री येतला काय म्हणत तळमळ हिला तेव्हा पाणी कमी होता आणि म्हणजे हे बघा जसं काळोख पडता ना म्हणजे तशी माणसं जमतात हळूहळू ही बघा समोर मासे मारू आणि आता आमका टेन्शन येईल की आपण आता घरात कसं काय आताच जाऊया घरात चला हो काय त्याच्या पुरते गावले चला तकडे पण माणसं ती बघा रात्री येतली काय तर मला वाटतं मोबाईल आता जरा किस्यात ठेवतो लागत कारण पाणी खूप आम रामा तुझ मंडळी काय मारतले पाणी मला भरला मंडळी जर तुम्ही आता मधीलास ना असा या तलावात एवढा बघून खाली गरगरता ना आजूबाजू कारण सगळीकडे पाणीच पाणी झाला शुभम गरगरी येत ना खाली बघून अजून पाण्यावर चालता हवे होय रे वरती पाऊस जरा कमी होतो आज रात्री वाटत मासे पकडू गावणार ना कारण वरती पाऊस खूपच लागता तर आधी वाहत बघूया बापग्यांनी काय केलं ना कुठं ना करत माणसं येतच ग काय काय करत मजा मारतात ना आता आणि आहे ना आता मी घरात जाता शुभन फक्त एकट्यानेच मासे पकडल्या नाहीत मी फक्त त्याची मजा बघत होते आणि सगळी फातका पकडल्या नाहीत जी आमका नको होती मये किती शेत हा ते मये माझे तकडे काय गावला खवळे काय ना म्हणजे आता आम्ही खाली गेला मम्मीच्या जागेवरती सरस तू कधी बसून पकडतो मासे तू कधी बसून पकडतो नाही बाबा आम्ही बघू फक्त गोळा करू
अरे बापरे होय. आम्ही सकाळी इल्लाव आणि जरा पण पाणी नव्हता. आता पाणी बघा किती या. सकाळी इल्लाव आम्ही होय आणि जवळजवळ आम्ही अर्धा पिशवी मासे पकडला कारण कोण नव्हता. त्यावेळी मोबाईल नाही आणलेलं आहे दोघाच होता. असाच असता मोबाईल आणलंय त्या मासे भेटला पाणी येतात बघा आई ना. अकड कोणतरी हा होय किती गावले. अरे किती गावले. पाठवलं काय रे या आईला पाणी. आता मासे पकडणं मुश्किल आहे. काय आंघोळी जाता. होय आंघोळी जाता. हे बाबा त्याच्यात का मराठा नाही मी ना होतो याच्यात साकाटलं ना डायरेक्ट खाली. काय मग रात्री येऊया काय की मुंबईला जाणार तू. मुंबई आता कसलं मुंबई जात आज रात्री जातल. आज रात्री तलावात मारताला बघ काय नाही पाकडे वर बघ रे बारकायच्यात मासे चढत नाही का. अरे असं वाटत एका मगाचं चांगला होईल मी चालते तर बरा झाला असता. वरतो बघा वाटते. तर म्हणजे आत्तापुरता एवढाच. व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि याच्यानंतर आज रात्रीचं जसं रात्री आम्ही गेलो माशांका पण ते काही नीट मासे भेटले नाही तर पुढच्या व्हिडिओ तुमकां नक्की बघू भेटा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.